नमस्कार, नाशिकमध्ये पैसा भरती संदर्भात गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे आदिवासी विकास भवन येथे आंदोलन सुरू होते. त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच आंदोलनाला माघार घेण्यात आली, परंतु हे आंदोलन पुढे छेडण्यासाठी प्रत्येक तालुक्यावाईज अथवा जिल्ह्यावाईज 13 जिल्ह्यांमध्ये आंदोलन तीव्र होणार, कशा पद्धतीने तीव्र करण्यात येईल या संदर्भात बैठकी घेऊन आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक कळवण महामार्गावरती दिंडोरी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत दिंडोरी लोकसभेचे खासदार हे आहे, तरी दिंडोरी लोकसभेचे खासदार ह्या आंदोलनात सहभागी झाले आहे. सर, काय मागणे आहे नागरिकांच्या? यात आदिवासींसाठी पेसा कायद्याची निर्मिती झाली. पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या रिक्त जागा आहे त्या ताबडतोब भरल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना असताना देखील आदिवासी भागामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर 17 संवर्गातल्या जागांसाठी युवकांचं, आदिवासी युवकांचं आंदोलन 1 ऑगस्टपासून सुरू झालेलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शासनाच्या विरोधामध्ये 17 जिल्ह्यामध्ये आदिवासी तालुक्यामध्ये विशेषतः चक्का जाम आंदोलन या ठिकाणी आज दिंडोरीमध्ये होतोय. यामध्ये 17 संवर्ग, मग त्यामध्ये शिक्षक आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहेत किंवा आरोग्य विभागातल्या जागा आहेत, अशा वेगवेगळ्या भागातील विभागातील ज्या जागा आहेत त्या ताबडतोब भरल्या जाव्यात म्हणून आदिवासी युवकांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे. आणि आज जर आपण बघितलं तर आदिवासी भागात गेलं तर शाळामध्ये शिक्षक नाहीये, कारण विचारलं तर जागा रिक्त आहे. मग जागा रिक्त आहे तर मग जर जागा रिक्त आहे, आदिवासींच्या त्या जागा आहेत त्या ताबडतोब भरल्या गेल्या पाहिजे, परंतु शासन वेगवेगळी कारणं काढून याच्याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा न्यायालयामध्ये बाजू मांडण्याची जी जबाबदारी राज्य शासनाची आहे, राज्य शासन ती जबाबदारी घेत नाही आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे. आणि जोपर्यंत पेसा भरती होत नाही, या 17 संवर्गाच्या जागा भरत नाही, तोपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सर्व आदिवासी बांधव 17 जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने चक्का जाम आंदोलन करणार. यापुढे आंदोलनाची भूमिका स्पष्टपणे काय असेल? नाशिकला 12 ऑगस्टला मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय जेपी गावित साहेबांकडे दिलंय. आदरणीय जेपी गावित साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली कोर कमिटी स्थापन केलेली आहे आणि ही कोर कमिटी ज्या पद्धतीने सूचना देईल त्या पद्धतीने सर्व आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. आज 17 जिल्ह्यामध्ये हे चक्का जाम आंदोलन होतोय, हे आणि त्या पद्धतीने हे चक्का जाम आंदोलन आज काही दिवसापुरतं नाही, हे वारंवार चालू ठेवलं जाणार आहे आणि वरिष्ठ ज्या पद्धतीने सूचना करतील त्या पद्धतीने आंदोलन होईल. कोर कमिटी जो निर्णय देईल त्या पद्धतीने आंदोलन पुढे चालू ठेवण्यात येईल असं देखील यावेळेस सांगण्यात आलं आहे. बघू शकता दिंडोरे कळवण रोड वरती आदिवासी समाजाच्या वतीने पैसा भरती संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये अनेक भरतीचा विषय असेल, यामध्ये 17 संवर्गातून अनेक पद्धतीने भरती करण्यात येते, त्यामध्ये अन्याय होत असल्याने आदिवासी समाजाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने SC ST तीन लेअर लागू करण्याचा निर्णय देखील या विरोधात आहे. तरी त्या संदर्भात देखील मोर्चा काढण्यात आला आहे. तरी दिंडोरी शहरामध्ये दिंडोरीच्या मुख्य भागामध्ये चौफुलीवरती चक्का जाम आंदोलन करत या ठिकाणी मोर्चा करण्यात येणार असल्याचंही यावेळेस लक्षात येत आहे. तरी या संदर्भात हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये आदिवासी बांधव सहभागी झाले आहे आणि या मोर्चात सहभागी होऊन नारायणचा देखील वर्षाव करण्यात आता. आपल्यासोबत यावेळेस आपल्यासोबत आदिवासी बांधवांचे प्रतिनिधी संतोष रेहरे आहे, आपण त्यांच्या चर्चा. या मोर्चाची मुख्य मागणी काय आहे? या मोर्चाची प्रथमतः मुख्य मागणी अशी आहे की जी 17 संवर्ग पैसा भरती गेल्या अनेक दिवसापासून आमचे तरुण युवक जे आदिवासी आपले गोल क्लबवरती उपोषणाला बसले होते, त्या उपोषणाच्या माध्यमातून जे 17 संवर्ग पदाची पैसा भरती आहे ती अजूनही कुठल्याही प्रकारच्या सरकारने केलेली नाही. माझा या सरकारचा मला या सरकार जाहीर निषेध करायचे. नॉन पैसामध्ये त्यांनी भरती केलेली आहे, परंतु सरकारमध्ये म्हणजे जे पैसातले जे 13 जिल्हे तिथे कुठल्याही प्रकारचे पैसा भरती, मग शिक्षक असो, अंगणवाडीचा असो, त्या ठिकाणी आरोग्य सेवक असो, त्या ठिकाणी तलाठी असो, ग्रामसेवक असो, या ज्या जी भरती आहे ती अद्यापर्यंत केली नाही. कुठल्या तरी एका माणसाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली, त्या याचिकेमध्ये असं म्हटलंय की त्यांचं म्हणणं आहे की सरकारने त्या सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे, परंतु स्टे वगैरे कुठल्याही प्रकारचे दिलेला नाही. या ठिकाणी राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय गेल्या महिन्यापासून की तुम्ही या पैसा भरतीच्या 17 संवर्ग पदाचे तुम्ही जो काही सुप्रीम कोर्ट निकाल देईल त्याला अधीन धरून ही पैसा भरती करण्यात यावी, परंतु इथे कुठल्याही प्रकारच्या सरकारने केले नाही. हे सरकार आदिवासींच्या विरोधात आहे. मला एक सांगायचंय,
आजपर्यंत जेव्हा आदिवासीवरती अन्याय होतो हे सरकार कुठल्याही ठोस प्रकारची भूमिका घेत नाही. मी आवर्जून सरकारचा जाहीर निषेध करतो की आमच्या आदिवासी बांधवांवरती अन्याय जर होत असेल तर आदिवासी कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती शांत बसणार नाही. यामध्ये यापुढे आंदोलनाची आपली भूमिका काय असेल? या ठिकाणी आम्ही संपूर्ण 13 जिल्ह्यांमध्ये आमदार जेपी गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पेसा जे जिल्हे आहेत 13 तिथं आम्ही चक्काजाम आंदोलन करून सगळे सरकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी आरोग्य विभाग सोडून सगळे सरकारी कार्यालय आम्ही बंद पाडणार आहोत, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. चक्का जाम करून आंदोलन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. 13 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन छेडण्यात येणार असून तरी यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सोडली तर सर्व सेवा आम्ही बंद पाडू असे देखील यावेळेस आश्वासन देण्यात आहे. नवराष्ट्रासाठी अमोल जाधव, नाशिक.